शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी काही पिकांची लागवड केली तर ती पिकं आता संपुष्टात आलेली आहे आणि ह्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही मी सांगितल्यापैकी पाच ते दहा प्रकारच्या यांच्या पिकांची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आहे एकरी भरघोस असं उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती यांची लागवड कशा कर पद्धतीने करायची तर यांचे फोटो काही व्हिडिओ हे तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा ठेवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये टॉमॅटोची लागवड केली होती तर ती टॉमॅटो आता संपलेली आहे मग यावरच आपल्याला काकडी या पिकाची लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे काकडी पीक काकडीची लागवड करते वेळी आपण चित्र असेल नाजी असेल याची लागवड करू शकतो चाळीस ते पंचेस दिवशी पहिला तोडा तिथून पुढे भरघोस असं उत्पादन झालेलं आपल्याला ह्या काकडी पिकाचं दिसून येतो किंवा तुमच्याकडे तारकाठी मांडव उपलब्ध असेल तर मोकळ्या रानामध्ये वावर तयार करा मल्चिंग पेपर करा, या काकडीची लागवड करा भरघोस असं उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक एकरी हमखास एक ते दोन लाख देणारच तर ते म्हणजे पावटा लागवड सरपंच शीठचा पावटा आहे याची लागवड करा तुम्ही काय करू शकता हा बैठी पावटा असल्यामुळं हे तोडायला देखील तकलीफ नाही आणि विशेष म्हणजे एकदा चालू झाला तर मिनिमम सातशे ते आठशे रुपये आणि हजारो रुपये दहा किलोला बाजारावर झालेला आपल्याला बघायला मिळतो शेतकऱ्याचे भरघोस असं फायदा झालेला तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं महत्वाचं पीक भरपूर शेतकऱ्यांना करायचं असतं तर ते म्हणजे टॉमॅटो पीक तर आपण टॉमॅटो पिकाची लागवड करू शकतो पावसाळ्यामध्ये असेल आपण साहू असेल योगी पस्तीस असेल बाहू असेल यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायट्या असतील यांची लागवड करू शकतो सध्याच्या टायमाला बाराशे रुपये कॅरेट याप्रमाणे टॉमॅटोला बाजारभाव आहे निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार आणि भरघोस असं उत्पादन झालेलं तुम्हाला या टॉमॅटो पिकामधून दिसून येणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक सध्याच्या टायमाला आत्ता बाजारावर याचा हजार रुपये ते बाराशे रुपये दहा किलो याप्रमाणे आहे म्हणजे शंभर ते दो एकशे वीस रुपये किलोप्रमाणे आहे तर ते पीक म्हणजे वाटाणा लागवड शेतकरी मित्रांनो तुम्ही वाटाणा या पिकाची लागवड करू शकता पेरणी करू शकता हाताचे सायने टोकून करू शकता भरघोस असं उत्पादन या टायमाला तुम्ही मिळू शकता मिनिमम शेतकऱ्याचे दोन लाख रुपये आरामशीर असं करून देणारं पीक म्हणजे वाटाणा लागवड त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वाल किंवा घेवडा किंवा वालवड ह्या पिकाची आपण लागवड करू शकतो तारकाठी मांडव याला कंपल्सरी आहे याची लागवड करत असाल भरघोस उत्पादन आणि पैसे झालेले तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना करायची असते मिरची लागवड तर आपण मिरची या पिकाची देखील लागवड करू शकतो आता मिरचीच्या व्हरायट्या मिरचीच्या संपूर्ण नियोजन वेळापत्रक लागवड ते काढणीपर्यंत आपण आपल्या चॅनलवर बनवलेलं आहे एकदा चॅनलला विजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पिकांचं नियोजन करायचं असतं नेमकी कोणती पिकं घ्यायची असतात हेच माहीत नसतं तर ह्या व्हिडिओमधून शेतकरी आपला निश्चित स्वरूपात कोणतंही एक पीक निवडेल याची लागवड करेल आणि भरघोस असं उत्पादन ह्या टायमाला मिळेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा वालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान